अर्ज दाखल करताना स्मृती इराणींनी त्यांची मागील चूक सुधारली हा काही गुन्हा आहे का, असं म्हणत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्मृती इराणींचे समर्थन केले आहे. पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्मृती इराणींनी गेल्या निवडणुकीत पदवीधर असल्याचं आपल्या उमेदवारी अर्जात दाखल करताना प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. तर यंदा अर्ज दाखल करताना त्या पदवीधर नसल्याचं म्हटलंय. यावरून काँग्रेसने इराणी यांना चांगलंच घेरलं होतं. मनुष्यबळ विकास मंत्रालय सांभाळलेल्या इराणी यांनी खोटं प्रतिज्ञापत्र गेल्यावेळी दाखल केल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. यावर भंडारी यांना आज प्रश्न विचारला असता इराणी यांनी गेल्यावेळी प्रतिज्ञापत्र भरत असताना त्यांची चूक झाल्याचं भंडारी यांनी मान्य केलं. परंतु ही चूक म्हणजे काय गुन्हा नव्हे असं म्हणत त्यांनी इराणी यांची पाठराखण केली आहे. आपण चांगली आठवण करून दिली की आम्ही मागच्या वेळेचा जो जाहीरनामा केला त्यावेळेला आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसंवाद म्हणून एका कार्यक्रमाच्या माध्यमातून जाहीरनाम्याबद्दलची लोकांची मतं घेतली होती आणि त्याच्या आधाराने जाहीरनामा केला होता. यावेळेला सुद्धा आम्ही हा उपक्रम केला आणि यावेळेला भारतामध्ये 20,000 ठिकाणी अशा पद्धतीचं इंटरॅक्शन लोकांशी चर्चा करून जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे यावेत केंद्राच्या याची चर्चा केली. ऑनलाईन सूचना मागवल्या. पंतप्रधानांचे जे मन की बातची भाषणं झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही सूचना मागवल्या आणि या सगळ्याच्या माध्यमातून आलेलं जे काही सूचना आणि कल्पना होत्या त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्यातल्या ज्या योग्य सूचना होत्या त्याचा समावेश करून हा केंद्राचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याच्यातून 75 संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करणं. 75 हे अशासाठी की 2022 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 पूर्ण होतात त्यानिमित्ताने या 75 गोष्टी आपण पूर्ण करू अशा तऱ्हेचा निर्धार आम्ही त्यात केलेला आहे. गेल्या वेळेचा जो जाहीरनामा आम्ही तयार केला होता मी आपल्याला विधानसभा निवडणुकांच्या वेळेला तो सगळा तपशील देणारच आहे कारण आणखीन 3 महिन्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होईल. पण आम्ही गेल्या वेळेला महाराष्ट्रासाठी म्हणून जो जाहीरनामा दिला होता त्याच्यामधली जवळजवळ 73% आश्वासनं किंवा 73% कलू मुद्दे हे आम्ही गेल्या 4-4.5 वर्षात पूर्ण केले. निदान त्यासंबंधीचं काही ना काही कार्यवाही सुरू झाली कुठल्या तरी टप्प्यावरती कामं पुढे सरकली आणि मी तर प्रत्येक पानाचा बरोबर हिशेब आपल्यासमोर मांडणार आहे. एकेका पानावरती आम्ही मांडलेले मुद्दे आणि त्यांच्याबद्दल 4 वर्षात केलेली कारवाई असा पूर्ण तपशील हा आम्ही आपल्याला देणार आहोत. आणि मी आपल्याला खरोखर अत्यंत अभिमानाने सांगतो की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे मांडलं त्या जवळजवळ सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी आम्ही या काळामध्ये केली. म्हणजे एकच उदाहरण देतो, आम्ही स्वामीनाथन समितीचा उल्लेख केला होता आणि स्वामीनाथन समितीचा उल्लेख हा मुद्दाम केला पाहिजे. थोडं मी याबद्दल तपशीलात बोलतो. अटलजींचं सरकार असताना 2002 शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि शेती क्षेत्रामधलं जे वैफल्य आहे शेती क्षेत्रामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी अटलजींनी डॉक्टर स्वामीनाथन समितीची नेमणूक केली 2002. 2004 अटलजींचं सरकार गेलं आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि शेतीच्या विषयातले या देशातले सर्वात जाणकार व्यक्ती शरद पवार साहेब कृषी मंत्री झाले. त्यानंतर या समितीचं काम चालू होतं. 2006 या समितीने आपला प्राथमिक अहवाल दिला. 2006 प्राथमिक अहवाल स्वामीनाथन समितीने दिलेला असताना मनमोहन सिंग सरकारने पवार साहेबांनी या अहवालावरती कुठल्याही प्रकारचं काहीही कारवाई केली नाही, तो बाजूला ठेवला. 2008 डॉक्टर स्वामीनाथनने आपला अंतिम अहवाल सादर केला. हा अंतिम अहवाल त्यावेळेच्या सरकारने अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग आणि शेतीतज्ज्ञ माननीय पवार साहेब या दोघांच्या सरकारने पूर्णपणे बाजूला ठेवला, स्वीकारला नाही. त्याच्यातल्या कुठल्याही शिफारसीबद्दल साधं भाष्य सुद्धा केलं नाही. 2014 स्वामीनाथन समितीबद्दल सरकारने भूमिका घ्यावी हा आग्रह आम्ही धरत होतो, त्यावेळेचं सरकार त्याबद्दल काही बोलत नव्हतं.
26 मे 2014 मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 1 जून 2014 पासून पवार साहेबांनी मागणी सुरू केली की स्वामीनाथन समितीच्या अहवालाबद्दल सरकारने काय केलं. आपण हा अहवाल 8 वर्ष का स्वीकारला नाही, या अहवालातल्या कुठल्या शिफारसी आपल्याला अयोग्य वाटत होत्या याबद्दलचं कुठलंही स्पष्टीकरण पवार साहेबांनी आजतागायत एकदाही दिलेलं नाही. मधल्या काळात बाकी काय काय झालं त्याची चर्चा आता मी करत नाही, पण 7 ऑगस्ट 2018 डॉक्टर स्वामीनाथन यांनी स्वतः इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला स्वतःच्या सहीने, आणि त्या लेखामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने जर कोणी काम सुरू केलं असेल तर ते अटलजींच्या सरकारने सुरू केलं. मधल्या काळातल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने म्हणजे अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग आणि शेतीतज्ज्ञ पवार साहेब यांच्या सरकारने ते काम थांबवलं.